नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा यूपी टेक्निकल सातारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर आज आम्ही आमची टीम बाहेर निघालो आहे. आज तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघता येईल मित्रांनो. खूप खूप काय असं पॉईंट आम्ही निवडल्यात, पण जेवढ्या सांगता येईल तेवढी माहिती आम्ही सांगणार आहे. आणि आत्ताचे आमच्याकडे मित्रांनो पाऊस चालू झाला आहे म्हणत नाही. खूप दिवसांनी आम्ही बाहेर निघालो आहे. आमचे कॅमेरामन आहेत विशाल सर, आमचे डायरेक्टर वैभव सर, आणि स्वतः आम्ही पुढे बघा वैभव सर. तर खूप काही नियोजन करून चाललं आहे, पण पुढे कसं कसं होतं आहे काय होतं आहे तर खूप आम्हाला याद पडत आहे की प्रेक्षकांच्या भेटीला आमचे खूप दिवस झालं. ब्लॉग जसा पाहिजे असं गेलं नाही, तर आम्ही आज नक्कीच प्रयत्न करणार आहे भरपूर असे व्हिडिओ बनवण्याचा, चांगलं चांगलं प्रेक्षकांना सबस्क्रायबरांना दाखवण्याचा. तरी चला मग पुढे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युगी टेक्निकल सातारा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही पाठीमागे पाहत असताल की आपण पोहर या ठिकाणी आलेलो आहोत. तर पोहरपासून एक साधारण अंदाजे 7 ते 8 किलोमीटर पोहर पुणे रोड आहे. त्या रोडला मित्रांनो एक नेकलेस पॉईंट म्हणून ठिकाण आहे. आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो. अतिशय म्हणजे जे प्रेक्षक आहे त्यांना फिरण्यासाठी ह्याला कोणताही म्हणजे ऐतिहासिक असा वारसा नाही आहे. तुम्ही पाहता जी नीरा नदी आहे, नीरा नदी पाहते ती असं नेकलेसच्या आकारासारखं ते फिरलेलं आहे. त्यामुळे त्याला नेकलेस पॉईंट असं म्हणतात. आणि त्या दिवसामध्ये जून जुलै नंतर आहे पावसामुळे ते अजून जास्त वातावरण चांगलं आपल्याला दिसत आहे. तर महेश सर काय सांगतात, काय ते डोंगर, काय ते झाडे? प्रथमतः सर्व सबस्क्रायबर किंवा सर्व प्रेक्षकांचं आम्ही म्हणजे एक ही बघतो, कारण खूप दिवस आम्हाला ब्लॉक करता आले नाहीत. खूप दिवसानं आलो आहे आम्ही तुमच्या भेटीला, किंवा आम्ही नवीन नवीन ब्लॉग तयार करण्याचा खूप प्रयत्न करतो आहे. आमचे डायरेक्टर वैभव सर, आमचे कॅमेरामन विशाल सर, आज एक अशा ठिकाणी आलो आहे. आता पावसाचा सीझन म्हणजे आमच्याकडे आत्ताच चालू झालेला मित्रांनो. आणि वातावरण जर पाहत असाल तुम्ही, अतिशय सुंदर असं वातावरण निर्माण. आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की काय काय बघावं, भरपूर असे विनोद आठवतात. आत्ताच नवीन असं चर्चेत आलेला विनोद की अतिशय सुंदर असं वातावरण आहे. बघा मित्रांनो काय ते मस्त डोंगर दिसण्यातला प्रेम, आणि काय ती झाडी, आणि काय ती हाटीला बघणार आहे गेले. चला तर मित्रांनो. तर महेश सर, तुम्हाला प्रेक्षकांना सांगतो की हे जे ठिकाण आहे त्याला खंडोबाचं माळ असं म्हणतात. खंडोबाचं माळ हे हिंगवले गाव आहे. हिंगवले गाव आपले स्वर्गीय श्री दादा कोलके ऍक्टर, आपण कोणाला सांगायची गरजच नाही. तर त्यांचं गाव, त्यांचं जन्मगाव आहे, मूळ गाव आहे. आपण त्या गावाचं पण ते व्हिडिओ घेणार आहोत मित्रांनो. त्या शेजारी 500 मीटर अंतरावर असलेलं एक नेकलेस पॉईंट आहे. हा नेकलेस गावाला लाभलेला एक वैभव. हा हा नेकलेस पॉईंट आहे ना, नीरा नदी आहे. नीरा नदी आहे. आणि हा जो पॉईंट आहे तो ऐतिहासिक असं काही फारसा लाभलेला नाहीये. असाच पॉईंट कोण पाहणार येणार लोकांनी, प्रेक्षकांनी त्यांना आवडून जास्त लोक येऊन असा हा पॉईंट प्रसिद्ध झालेला आहे. तुम्ही मित्रांनो खाली बघताय, लोकांचं भात लावायचं पण चालवलं आहे. असं हे जून जुलैचं वातावरण असतं, अतिशय सुंदर वातावरण असतं मित्रांनो. आणि खूप सुंदर आहे मित्रांनो. ह्या जागेला खंडोबाचं माळ असं म्हणतात. आणि पुढे तुम्हाला भरपूर डोंगर दाखवणार आहे आम्ही. तरी चला. प्रियांका ना ताई, Thank you.
पारी व्हिडिओ दाखवणार आहोत बोरच्या परिसरातले मित्रांनो हिंगवले गावे मित्रांनो आपला दादा कोंडक्यांचा गाव चमायला तुम्हाला व्हिडिओ भारी दाखवणार आहे सगळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करा बघा पार्टी बघा आपले नेकलेस पॉइंट आहे नीरा नदीचा आणि जे ठिकाण आहे त्याला खंडोबाचं माळ म्हणतात मित्रांनो हे असेच लोक फिरायला येताना हे करताना हे प्रसिद्ध झालेलं आहे आता कुठं ऐतिहासिक वारसा किंवा ऐतिहासिक नोंद नाहीये पण लोकांनी पाहून पण नेकलेस पॉइंट नेकलेस पॉइंट तर असा नेकलेस पॉइंट मित्रांनो प्रसिद्ध झालेलं आहे काय बाबा बघितलं का बघितलं की नेकलेस पॉइंट काय तिडो आकार काय ती नदी कसं वाटतंय गार गार वाटतंय ना चला मित्रांनो आता हटल बघा चॅनलला कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट द्वारे सांगा आम्ही काय कारण तुमच्या कमेंट जर नाही आला मित्रांनो तर आम्हाला एवढा वेळ काढून आम्ही एवढा खर्च करून येतात सर्व मित्रांनो पण ते थोडं कसलेलं आहे रस्ता त्यामुळं तुम्ही पावसाच्या दिवसात नाही कारण स्लिप होण्याची कसरा जिल्हे चान्स आहे तुम्ही आमचा व्हिडिओ बघा छान छान व्हिडिओ असते आमच्या व्हिडिओला लाईक या आठवड्याचं बटन दाबा आणि खाली लाल सबस्क्राईबचं ती येतं बघा ती पण दाबा आणि कमेंटमध्ये काहीतरी लिहावा म्हणजे आम्हाला समजल काय तिडू अंगार थंबनेला लागेल थंबनेला फोटो ठेवायला मित्रांनो मित्रांनो आम्ही नेकलेस पॉइंटवर शूट करत असताना आम्हाला एक कलाकारांची आमची भेट झाली तर त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर मित्रांनो कला ही प्रत्येकाच्यात असते पण ते अनुभवणं किंवा त्याला व्यक्त करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं असेच आपल्या कशी एक थोर चित्रकार आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की ते तुमचं जे काय नाव असेल त्या नावातून ते गणपती तयार करून देतात सरांच्या हातात ते बघा एक डेमो तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर सर सांगतील ही कला कशी त्यांना अवगत आली किंवा ह्याचं कसं काय त्यांना आलं नाव सांगा तुमचं नाव प्रणव भोसले इथलाच आहे लोकलचाच मी नावाचा गणपती तयार करून देतो सॅटर्डे संडे असतो तुम्हाला कसं काय सर कला अवगत टाकत माझे अनिल बळवंत त्यांच्याकडे शिकलो तुम्हाला तुम्हाला ह्या कलेची आवड मनापासून असेल तर कुठल्याही क्षेत्रात माणूस सफल होतो अशी तुम्हाला स्वतःला आवड आहे का ॲज अ हॉबीज करतो तशी सॅटर्डे संडे आपलं जॉब बघून
थँक यू सर. पहा मित्रांनो, अतिशय म्हणजे छान असं वाटलं. काय करावं ज्यांना कुणाला इथं आल्यानंतर, आणि ह्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. अवश्य करा, खूप आवश्यक लोक असतात. आणि कलेला प्रत्येकाने दाद द्या असं वाटते आम्हाला. चला तर, धन्यवाद.